एकदम नवीन म्हणले काय तरी विषय आमदार साहेब अरे काय कुठे कुठे गेले उमले दाने असंच बाबा आपलं म्हणलं जा बारा तुमच्या गाडीचा आवाज आला कस काय कुठं कोणाला टोपी टाकली हा ते माझ्यात एक म्हातार वारलं मग केला त्यांनी मान पण आमचा असलं ना तुम्हाला असं कार्यक्रम चालत जाऊ दे तेवढंच म्हणलं जरा थोडं जरा बरेच दिवसाची चेंज जरा फुकट काय वाटतं बरं का तंबाखू बिमुख आहे का तंबाखू आमदार साहेब तुम्ही भेटले ना आमचा आत्मा खुश झाला बरं का थांबा थोडा चुना लावते थांबा थोडा थोडा घ्या अरे घे तुला लागन तेवढं तू घ्या आमदार साहेब घ्या 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 आता एक काम कर कशाला घ्या अरे द्या तू काय राव तू काय गोष्टी समजा दे थोडी चाल ती मी वाटून घेता कर तुम्ही बचत करायची बचत आयुष्या तेवीसा माणूस पुढे जात नसतो आमदार साहेब काय कर कार्यकर्त्यांवर जीवावून टाका राव तुम्ही राव आमदार साहेब तुमच्या करता काय विकार तालुका येडा करून टाका आपण नाही नाही येडा ना करून शाना ना करून जाळवते दोघं नाही नाही गाडी नाही बस गाडी हलून गाडी हलून गाडी काय राहते कट्टर कार्यकर्ते भाड खाऊन राज्य करा आमदार साहेब मला काम आहे जरा शिक तुम्ही मागून आमदार साहेब पार्टला भेटू तुम्हाला सांगतो गाडी सोडत तीच चालू तुमची नाटक चालले काय या गोष्टी अर्थ आहे राव कार्यकर्त्याला नाही घ्यायचं मग कोणाला घ्यायची गाडी कोणती बसतो बरवा तुम्ही पुढे आम्ही आलो लागलीच लगेच आलो चहाची सोय करा लागेल नियोजन करा चहाचं नियोजन लगेच आलो आम्ही वाजू तुम्हाला चहा बाजा बोकंडी बस आहे काय आमदार की अशी फुकट भेटत काय आमदार खर्च करावा लागत होती गाडीला परत हात नाही लावायचा काय नाही करून घ्यावं लागत आलो आम्ही चा प्यायला पुढे आपल्या वाड्यावर बंगल्यावर काय गाव जेवण आहे का बरं चला तुम्ही पुढे गावा गावात आम्ही आलो तुमच्या गाठी गेलो म्हणजे लय लवकर आलो आलो काय जर माझ्या होतो गायचा तेडा नको व्हायला घालू नको व्हायला घालू मी कुणी देतो ध्यान आहे का माणसं अरे मी म्हणलं चहाचं काम होईल आपलं तेवढं कुत्रे समोर काय चहा पाहिजे ते रिकॉर्ड आहे आमदार ते काय आमदार हे पाचशे या खिशात आमदार असते तर पाचशे या खिशात घेऊन येतो काय आमदार ते याचा सात बारा कोरा केल्याशी आपण शांत बसायचं नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे हा आपली सरपंचीन बाई ना बर सरपंचीन बाई हा देव रेस करून चालेल ना देव सोडून यायच्या मी काय म्हणतो भ्रष्टाचार जर असते देव हिंदू द्यायचं सोडून भ्रष्टाचाराचं नाही नाही आणि नाही चहाचं काम झालं आपलं हा विषय फिनिश हा मग काय विषय जमलं मग काय विषय नाही चालतंय चालतंय पण ती बाया असं का घरी घरी चालत तिकडे जायची कुठे घरी तिचं माहिती आहे तुला तू
हे घरात ना रे. नाही नाही काय बोलतो राव तू. आता दे दे टाकी. 5 वर्ष झाले तिचा ना आपला संपर्क नाही आला. तू म्हणतो ते घर असं. हा ती ग्रामपंचायतची टाकी ती सीडी ती सगळे ती कलर तेच दिलेला आहे उरलेला. आईला मक्या खरं बोलला गाड्या तू. बरोबर ग्रामपंचायती आणून टाकली तिने. हा सगळे येच घरी 100% तुला सांगतो मी. चल मग घरी असली पाहिजे ती बाई. तिचा बागे काय 17 उद्योग असते. मॅडम घरी असला रे तू थांब जरा. नाही तू थांब मग जाऊ दे आधी. तू काय गडबड असते. तू चपलाच आवाज करतोय. थांब थांब. नाही नाही चपलाच आवाज नाही. काय होत बाया माणूस या घरी एकट. थांब जरा. आपला पडला भोळा साहेब. आपला पडला भोळा साहेब. चालते चालते काय हरकत नाही. आरोप केलाय 5 लाख रुपयाचा. 5 लाख रुपये दाबले म्हणतात रस्त्याच्या कामात तुम्ही. हा अहो मॅडम तुमच्या भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे हे आमच्या आम्हाला सहन होत नाही या गोष्टी. सोपं नाही रक्ताचे पाठवा दिली तर बरं का. हा बंगला सुद्धा रस्त्याच्या कामातूनच बांधलाय. जर तुम्हाला दोघांचं खोटं निघलं तुम्ही चपलानी मार. पाणी टाकी ना ती सुद्धा ग्रामपंचायत असं म्हणलं ना तो ती सुद्धा आणली म्हणते. सगळ्या भ्रष्टाचार केला म्हणते सरपंचीन माईनी. मोगलाई माजली काय. सगळ्या चोक्षमोक्ष करून टाकू त्यांच्या. तेच म्हणलं त्याची मोगलाई माजली काय बघावंच लागेल. नाही चला तुम्ही तुम्ही वापर लागेल. आता बाकीची कामं राहून झाले. आमच्याकडेच पाहते. आमदारचा कार्यक्रम करायचा द्या. चला तुम्ही आरोप म्हणजे आमचा आरोप आहे तिथं. आम्ही सर येता आहे ना पूर्ण तुम्हाला सांगतो पत्ता फास्ट करून टाकू द्या. काय याच्याकडे याच्याकडे पत्ता आहे का भावी अंगार आहे का काय आहे का खुर्ची त्याचा भावी तो भ्रष्टाचाराचा आरोप करतो. येता उतारा कोर करून टाकू. याची काय मोग आहे माजली काय बघा तिचा काढावंच लागणार आहे. नाही नाही याची लाईक किती नाही नाही कार्यक्रम करून त्याचा. 5000 लोकांनी मतदान सोपं समजलं काय. महिला सरपंचावर आरोप करतो म्हणजे काय. नाही त्याच्याकडे बघते मी आता. लोकनियुक्त सरपंच विजय का गावाने तुम्हाला निवडून दिले. मला पाहून कसा लपतो बघा तुम्ही. मागच बोलू शकतो तोंडावर नाही बोलू शकतो. नाही 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 हे सहन करायचं नाही अजिबात. तब्येत म्हणजे त्याला जागे आरोप करणार लावायचा. ही पद्धत चुकीची आहे ना. महिला सरपंचावर आरोप करतो म्हणजे काय त्याच ऐकते. तू क्या द्यावास त्याला. आमदार साहेब जरा पटापट मोठ वय गावचं राजकारण बघायचे. उद्या खासदार व्हायचे. गायबाने खाणं पिणं मोकर धर पडत आहे का. आमदार साहेब खाल्ल्यासारखं द्या. तुला देऊ का. अरे अरे का दुसरं असेल असणार आहे. वडा बाहेर तुम्ही हा का तू देऊ एक का. भाग्य आमचे मॅडम तुम्ही आमच्या दारात पाऊल ठेवले. बसा बसा बस का मॅडम. बसा बसा बस 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 चहाच बघा जरासी भैया. बस पलीकडच काय म्हणता मॅडम लय लांब आले तुम्ही आज. हा म्हटलं भेट गावी भावी आमदारांची. अहो आता कसं आहे माहिती का. आता तुम्ही आमच्या दारात आले आम्हाला थोडं लय आनंद वाटलं. बरं वाटलं. काय काय आरोप केले माझ्या भ्रष्टाचाराचे. कसले काय भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार बोला ना आता. काय ठुसू ठुसू खाऊ राहिले ते बिस्किट. एक नंबरची नावे घेते तुम्ही. तुमच्याकडे नंतर बघते. गावात कुत्र विचारत का आपल्याला.
एक महिला आली सरपंच होऊन तिच्यावर आरोप करता काय? अहो मॅडम, पण मी केलंच नाही. आपण बिस्किट खायला काय त्या रेकरा काय म्हणले? काय म्हणले? पैसे खाल्ले खाऊ घातले काय आमदारांनी? थांबा, शांत शांत, चहा घे. मला नाही पाहिजे चहा. तुम्ही हे भिकारी सोडल्या का? काही नाही, असले कार्यकर्तेच नको होती. मला कुठे तरी घेऊ द्या. आणि तुम्ही आहे का? अहो तुम्ही यांच्या नादी लागले. मुश्किल करीन. अहो एक मिनिट ऐका, तुम्ही यांच्या नादी लागले, मायावर येस होऊ राहिले. मी तसं बोललेलं नाही. मला माहिती तुम्ही करू शकता. जाता तुम्ही माझ्या पदावरती. काय जाळायची गरज आहे? तुम्ही निवडून आल्या, तुम्ही सरपंच झाले, मला काय जाळायची गरज आहे? गावातलं कुत्रे विचारत नाही. मग बाई कुत्रे काय पुढे मागा पुढे करतात. मग नको का आपल्याला काहीतरी? मग काहीतरी आरोप करून बाईचं हे करा. उभा नसतो राहत, तुमच्या फाईटला लढलो असतो का? आमदार लेव्हलचा माणूस आहे, सरपंच फिरपंच मागितलं झिरो किंमत आहे. तुम्हाला कोणी विचारता? एक मत विचारतो. म्हणजे विषय नाही सरपंच पदाचा, विषय नाही सरपंच पदाचा, विषय नाही. आणलंय नाही तर हे आरोप ते आरोप हे आरोप. या माणसाच्या तोंडाला पण लागायचं नाही मला. मी म्हणलो होतो तुम्हाला. मी म्हणलोच नाही मॅडम. हात जोडून सांगतो, हात जोडून सांगतो. मी सांगूच ना, मी असलं बोललोच नाही. अहो नाही बोललो. आता पाय पडू का? काही गरज नाही. तुम्ही तिकडे काही करा, गोंधळ यांच्या काय? तुम्ही येड्यांच्या नादी ना येड्यांचं ऐकून तुम्ही मायावर त्याला आकलीत का? मग त्याचं सांगतोय, जबरदस्त काम झालेलं आहे. आज 8-5 दिवसाची बनबन मी किती झाले बघू. मला माहित नाही का तुम्ही काय बोलता माझ्याबद्दल? माहितीये मी काही चांगलं काम केलं का बाईने त्याच्यात भ्रष्टाचार केला? मी काय करायला गेले का बाईने असं केलं? विरोधाचं कामच असतं. तुम्ही मला विरोधाचं कामच असतं. कोणी काय केलं, कोणी काय केलं, मुश्किल करून टाकीन मी. एवढं लक्षात ठेवा. ते आता बघू नंतर. ते बघू नाही, वेळ नाही लागणार. वेळ लक्षात ठेवायचा. माझ्याशी पंगा आहे परत जर माझ्याशी. धन्यवाद 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 मॅडम, धन्यवाद. चाललाय आमदार व्हायला. आता ना ग्रामसेवकच सोबत ठेवते. कसं भ्रष्टाचार होता ना, मी पण बघते. अरे ते गाचपाणी मला तिकडेच भेटली होती. मी त्यांना गाडी नाही घेतलं. ते म्हणत होते चहा पाजा, चहा नाही पाजलं त्याच्यामुळे ते नाही फुटाणं वाढवलं. आपल्याला हे सगळं त्यांनीच केलं. आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागेल. आता यांच्या दोघांचा कार्यक्रम करायचं हे ध्यानात राहू फक्त. बघावंच लागेल त्यांच्या. रस्त्यावर येऊन दे, पुढे येऊन दे, फक्त आवाज दे. किती बडबड केली तिने. नाही ती तिचं बघू आपण काय असेल. ती ना ध्यानात राहून दे फक्त तू. आणि त्यांच्यावर लक्ष दे, कुठे येतेच जातेत. आता विरोधक वाढत चालले. ते दोन गाचपाण्याने बघितलं ना काय तामाशा केलाय. राजकारण तर यायचं पुढं. हा लक्ष द्यायचं जरशी. आणि तू बी नुसतेच खात ना का बसू? तू इकडं एकीकडं समजलं ना तुला काय करायचं ते? पाच 4-5 आजचं काम जबरदस्त झालं एकदम. 3 ते दरवेळेस आपली गेम करायला बघत राहतो. ते काय सोपं नाही. ते आजचा कार्यक्रम बोलू सांगतो. आज बसवलं सगळं आलेलं नाही. दिवस काढलं बाई कसं काय सोडली त्याच्या? मग काय विषय काय सोडली बाई त्याच्या? मग काय मग काय तुम्ही लागायचं खालच्या फिटा द्या कदा असून. आय आय आय.